लोकसभेचा प्रचार तळागाळात सुरू झाला आहे. गृहमंत्री अमित शहा यांचा गोवा दौरा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग असल्याचं पर्यटन, बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. अमित शहाचे डिस्कशन झालं पब्लिक मीटिंग म्हटलं लोकसभेची मीटिंग लोकसभा इनडायरेक्टली लोकसभा अजून डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत लोकसभा आम्ही म्हणू शकणार. विद्यमान खासदार आहात कशा पद्धतीने तयारी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं की एवढ्या लवकर सुरुवात केली तर फायदा होणार त्याचा? 3-4 महिने अगोदर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. जिथं जिथं आपण आपल्याला सीट नाही मिळाली ती सीट आपण कशी काढणार त्या संदर्भात पण नॉर्थ गोवा जी तुम्ही तयारी स्टार्ट केल्या सगळी तयारी केली आहे. पर्सनल म्हणता तुमची विजिट सुरू झाला कॅम्पेनिंग स्टार्ट झालं. सर देर इज द टॉक बिटवीन की नॉर्थ गोवा मीन नॉर्थ साईड आणि कोण न्यू नेम किती रिप्रेझेंट करपाचे ते बेस्ट अफवा असा आता हे ठरयता पार्लमेंटरी पार्टी बोर्ड जो असा ते सगळे ठरयता आणि ते 3-4 महिने पहिली जाता ते त्यांना डिक्लेअर जातले. आता हे कोणाक दिसता आपण रावतो असे म्हणून कोणतरी कदाचित करता असतो क्लेम करता पार्टी नाही पार्टी असतले म्हणजे तयारी असा पण स्टेटअप येते नावं धाडचे पडटा वयतलं त्यांना सिलेक्ट करपा ना ती मागे त्या मागे जाता पण प्रोसेस पहिली जाता 3 महिने पहिली जाता स्टेटांची प्रिपरेशन काय म्हणतात सिलेक्ट करपाक ना तर टाईम असा अजून आता वर्ष असा नाही आणि 6 महिन्यांनी हे सगळं ॲक्टिव्हिटी सुरू जाते. सगळ्यात प्रबल दावेदार तुम्ही आहात तुम्हाला काय वाटतं दुसऱ्या कोणाचा नावाचा विचार होईल तुमच्याशिवाय असं वाटतं? आता हे आपण आम्ही म्हणतो ना आम्ही डिसिप्लिन सोल्जर ऑफ द पार्टी उद्या सांगितलं आणखी दुसरी जबाबदारी दिली किंवा नाही जबाबदारी दिली त्याच्यात फरक आम्हाला काही पडणार नाही आणि त्या पार्टी लिडरशिप पार्लमेंटरी बोर्ड ती समिती आहे ते ठरवतो. तुम्हाला मी सुद्धा म्हणू शकत नाही नवीन जबाबदारी देतील की आहे ती सीट कंटिन्यू करायला आता ते त्यांचं बघूया ना काय तुमचं म्हणणं काय तुम्हाला काय वाटतं? नाही हे आत्ता प्रत्येकाला वाटतं तुम्ही खंबी डिसिजन वेलकम करता पण नॉर्मली सिटिंग आलं ना एक्झॅक्टली आणि कंटिन्युअस आपण जिंकलो आहोत ना ते तर प्रस्तुत